घोटाळा 25,000 कोटीचा आहे आणि अजित पवार हा त्यातला मुख्य आरोपी आहे, सूत्रधार आहे, आणि FIR दाखल करा. पण सरकार चार्जशीट ठेवत नाही, कारण सारखेच अजित पवार डेप्युटी CM आहेत. ठाकरे सरकार होतं त्यावेळेला, त्यावेळेला डेप्युटी CM होते आणि आताही डेप्युटी CM झाले. सारखाच महाराष्ट्रामध्ये आरोपीच्या ताब्यात आहे आणि फार मोठा आरोपी आहे. डिस्काउंट घेऊन एक ठिकाणी त्याची स्थापना करा आणि आज तुम्हाला योग्य माणूस नाही दिसत असेल तर गव्हर्नर साहेबांचं सत्ता आणा निवडणुकीपर्यंत 2024. विषय असा आहे की ज्या जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय होता, राज्यातल्या एकूण सहकारी साखर कारखान्याचा जवळपास 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा होता, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा होता, तुम्ही तो लावून देखील धरला होता साखर कारखान्यांचा घोटाळा. असं असताना आता थेट अजित पवार सत्तेत आल्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या घोटाळ्यावर पांघरून पडेल किंवा हा विषय बंद होईल असं वाटतं. आता हा विषय जो आहे शिखर बँकेतल्या घोटाळ्याचा, हा विषय आम्ही 2010 आमचा लिलाव झाला तेव्हापासून आहे. आता ह्याचं जेव्हा आम्ही चढत जेव्हा हायकोर्टात आलो, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेलो, त्यांचा निकाल कायम झाला तिथं, तेव्हा तोपर्यंत 10-12 वर्ष होती. आणि 2019 हा निकाल आला ऑगस्ट महिन्यामध्ये की हा शिखर बँकेतला घोटाळा 25,000 कोटीचा आहे आणि अजित पवार हा त्यातला मुख्य आरोपी आहे, सूत्रधार आहे, आणि FIR दाखल करा. तरी 4 वर्ष आता झाली FIR दाखल केला, पण सरकार चार्जशीट ठेवत नाही, कारण सारखेच अजित पवार डेप्युटी CM आहेत. ठाकरे सरकार होतं त्यावेळेला, त्यावेळेला डेप्युटी CM होते आणि आताही डेप्युटी CM झाले. तर राजदंड जो आहे, ज्याला मोदीजी इतकं पवित्र मानतात आणि इतकं शक्तिमान मानतात आणि इतकं त्याचं सन्मान करतात, तो राजदंड सारखाच महाराष्ट्रामध्ये आरोपीच्या ताब्यात आहे आणि फार मोठा आरोपी आहे. तर हा राजदंड आरोपीच्या हातातनं हिसकावून घेऊन, मी शेवटचं लिहिलं आहे त्याच्यात, आरोपीच्या हातातनं हिसकावून घेऊन एक ठिकाणी त्याची स्थापना करा आणि आज तुम्हाला योग्य माणूस नाही दिसत असेल तर गव्हर्नर साहेबांचं सत्ता आणा निवडणुकीपर्यंत 2024. पण हे राजदंड जे आहे त्याचा अपमान असा करू नका. महाराष्ट्र ज्याला तुम्ही एवढं मोठं महत्त्व देता तिथं ह्याची विटंबना चाललेली आहे आणि म्हणून हा राजदंड काढून घ्या आणि योग्य माणूस तुम्हाला आज उपलब्ध नसला तर 2024 तुम्ही ठरवा तसं आणि तोपर्यंत राज्य गव्हर्नर ह्याचंही होऊ द्या राज्यपालांचं. पण त्यांचं असं एक कयास आहे की शिंदे आणि पवार, अजित पवार विशेषतः राज्यात भाजपाची सत्ता आणू शकतात. शिंदे आणि पवार नाही, शिंदे आणि पवार, शिंद्यांच्याजवळ ओरेटरी नाही, म्हणजे हे ह्याच्यासाठी नव्हे, शिंद्यांच्याजवळ ओरेटरी नाही आणि कागद बघून बोलतात आणि सारखं मध्ये ते वक्त्याला ते योग्य नाही दिसत. शिंद्यांच्याजवळ ओरेटरी नाही आणि पूर्ण महाराष्ट्राला त्यांचा परिचय नाही. ते ठाणे जिल्ह्यापुरतं जातात आणि ते शेती करतात आणि हेलिकॉप्टरनं जातात आणि ते सगळं त्यांचं ते सातारा जिल्ह्यातले ओरिजिनली दरेगावचे. त्यातला निम्मा भाग जे पुनर्वसनासाठी आला आहे तो आमच्या गावाजवळ आहे, सातारा रोडजवळ. तर हे प्रामुख्यानं पुऱ्या महाराष्ट्राचा परिचय नसलेले, ओरेटरी नसलेले असे आहेत. आणि शिंदे आणि अजित पवार आता अप्रिय होतील 2024 आणि अजित पवारांच्या दगडखाण्याची काय काय वेळेला परिस्थिती येईल तर अजित पवारचा कुठं सन्मान होणार नाही आणि शिंदेंना तेवढी ओरेटरी नाही, सभा जिंकण्याचे कर्तृत्व नाही त्यांच्याजवळ, त्यामुळं योग्य नेतृत्व नसल्यामुळं ह्यांचं नाही व्हायचं, बहुमत नाही यायचं.